नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रेचं आयोजन, सकाळी 10 वाजता यात्रेला सुरुवात होणार. नाशिकात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. नाशिकच्या तपोवन परिसरात कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षभर रात्री 2 तास बैठक, तिन्ही नेत्यांमध्ये महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बैठकीआधी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली. एमपीएससीकडून ट्विट करत माहिती, परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर होणार. उद्धव ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेला राजकीय वळण देणं योग्य नाही, मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. बदलापूरची घटना घडली तेव्हा गृहमंत्री दिल्लीत होते, सुप्रिया सुळेची फडणवीसांवर टीका. तर महाविकास आघाडी काळातही क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात, फडणवीसांचं प्रत्युत्तर. बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळेत काम करणाऱ्या 2 महिला कर्मचाऱ्यांची चौकशी, भिवंडी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याची माहिती. शाळेतील शिक्षकांचीही लवकरच चौकशी होणार. विकृत राजकारण नको, आशयाचं बॅनर बदलापूर नगर परिषदेनं हटवलं, प्रत्येक चौकात करण्यात आली होती बॅनरबाजी. अंतरवाली सराटीत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगेंची भेट, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण जरांगेंच्या भेटीला महत्व. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत धुळ्यात दोंडाईच्या शहरात शेतकरी मेळावा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळावा. स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयन यांच्या समोर सुनावणी होणार. उद्याच्या दोन्ही महत्वाच्या सुनावण्यांकडे देशाचं लक्ष. जळगावच्या पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांना धक्का, शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश. बदलापूरच्या निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, बदल्यांमध्ये नाव असलं तरीही शुभदा शितोळे निलंबित राहणार. आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलाकडून मनोज जरांगेंची भेट, रणजितसिंह शिंदे यांनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतली. बबनराव शिंदे माड्याचे अजितदादा गटाचे आमदार. अकोला जिल्ह्यातील गाडेगावमध्ये 12 वर्षीय मुलीचा विनयभंग, मुलगी शाळेतून घरी येताना 64 वर्षीय वृद्धाकडून विनयभंग, तेल्हारा पोलिसांकडून आरोपीला अटक. धाराशिव जिल्ह्यात विद्यार्थिनी, वकील, डॉक्टर, शिक्षक रस्त्यावर, बदलापूर घटनेचा तीव्र निषेध. नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर, पालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला नो फ्लाईंग झोन, जळगावमध्ये व्यावसायिक उड्डाणं बंद राहणार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आदेश. नागपूर विमान धावपट्टीच्या रिका पेंटिंगमध्ये हायकोर्टासह इतर कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, मिहान इंडिया कंपनीचे हायकोर्टात परखड प्रतिज्ञापत्र, नागपूर खंडपीठाने स्वतःच दखल करून घेतली जनहित याचिका. लातूर विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था असल्यानं अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत हेळसांड, लातूर आणि मराठवाड्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी नाईट लँडिंगला सुरुवात करून नियमित विमानसेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे जिल्ह्यात गारवा, तर शेतकऱ्यांची चिंता मिटली. अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी, शहरात ठिकठिकाणी पाऊस, पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी परिसरात विजांच्या कडकडाटासह सुमारे 1.5 तास अतिवृष्टी, पाथरी दुटेरा गावात जोरदार पावसानं पाणीच पाणी, अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत. चंद्रपुरात मुसळधार पाऊस बरसला, गेल्या महिन्यात पडलेल्या मोठ्या पावसानंतर आज पाऊस पडल्यानं शेतीपिकांना जीवनदान, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी धरण प्रकल्प 86% भरलं, धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. रत्नागिरीत दुपारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात, उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा.
चंद्रपूरमधील धबधबे आणि डोंगरकड्यांवर पर्यटकांना बंदी, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांची जळगावात भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक, कार्यक्रमासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद. जळगावात इकरा युनानी मेडिकल कॉलेजकडून कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ रॅली, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग. शिरपूरच्या एका हॉटेलमध्ये काम करताना सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू, संतप्त जमावाकडून हॉटेल मालकाच्या वाहनाची तोडफोड. धुळे कारागृहातील 10 कैदी बाप्पाच्या मूर्ती घडवण्यात व्यस्त, यावर्षी कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 501 मूर्ती बनवण्याचा संकल्प. नंदुरबार शहरात गढूळ पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात, तातडीनं स्वच्छ पाणी करून शहरवासियांना पुरवठा करा, माजी नगरसेवक यांची मागणी. नंदुरबारच्या काजीपूर शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश, काजीपूर शिवारात बिबट्याचा वावर वाढल्यानं ठिकठिकाणी पिंजरे बसवण्यात आले, तर नागरिकांनाही दिलासा. रायगड जिल्ह्यात डेंग्यूची लागण, पनवेल, उरण, पेण, अलिबागमध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढला, पालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील दर्जोन्नती मिळालेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 222 चे डांबरी रस्त्याचं काम होईना, हातगाव ते खोले वस्तीपर्यंत जाण्यासाठी मार्गच नाही, अत्यावश्यक आरोग्याच्या प्रश्नासह शाळेतील मुलं आणि शेतकऱ्याचा आतोनात हाल. अहमदनगरमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी घेतली नीलम गोरे यांची भेट, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. धाराशिवच्या लोहरा तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्पातून 23 गावांना पाणी द्या, शेतकऱ्यांनी मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना 1000 पत्र लिहिली. बदलापूर घटनेनंतर सोलापूर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग ऍक्शन मोडवर, जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी शाळांना खबरदारीचे उपाय करण्यासाठी कडक सूचना. श्रीरामपूरच्या एमआयडीसीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखेंच्या हस्ते नवीन प्रकल्पाचं भूमिपूजन, 540 कोटींच्या प्रकल्पातून श्रीरामपुरात बस, रेल्वे कोच आणि अत्याधुनिक शिपिंग कंटेनरचं उत्पादन होणार. नांदेडच्या जिल्ह्यातील केळीची पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत मागणी वाढली, केळीला प्रति क्विंटल 2200 ते 2300 पर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यातून समाधान. जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर दुर्मिळ फुलांच्या प्रजाती फुलण्यास सुरुवात, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कास पठारावर फुलांचा चांगला बहर दिसण्याची शक्यता, तुरळक स्वरूपात रंगीबेरंगी फुलं बहरण्यास सुरुवात. रत्नागिरीच्या राजापुरात समृद्ध कोकण संघटनेचं बेमुदत आंदोलन सुरू, शेतकरी आणि मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी आंदोलन. पंढरपूरमधील व्हीआयपी दर्शन घडवणाऱ्या व्यक्तीचे सीडीआर काढण्याचं काम सुरू, ठाण्याच्या भाविकाकडून सुमित शिंदेंनी 4000 रुपये घेतल्याचा प्रकार, मंदिरातील सगळ्या सीसीटीव्हींची माध्यमातून तपासणी होणार. श्रीगोंदा तालुक्यातील अरणगावचे शहीद जवान अशोक सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार, दिल्लीत कर्तव्यावर असताना आले वीरमरण. नांदेडच्या बिलोलीतील लोहगावात वानरांचा हैदोस, अनेकांचा घेतला चावा, धुमाकूळ घालणाऱ्या वानरांना वनविभागानं पकडलं. सोलापूरच्या करमाळ्यातील कोंडीजवळ एसटीचं टायर फुटून अपघात, चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला, बसमधील 117 प्रवासी सुरक्षित. नागपूरच्या बाजारगावातील बँकेत चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोराला पोलिसांकडून अटक, आरोपी कोल्हापूरचा रहिवासी. रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पुण्यात दुसरा गुन्हा दाखल, वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ संभाजीनगरमधील वैजापुरात मोर्चा, मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या तरुणांना रोखलं.